शंतनु शंतनु गाड झोपला असणार शंतनु दार दरवाजा वाजवतो शंभा शंतनु तुम्ही हळू वाजवा हळू टूटेल शंतनु रात्री बेरात्री दार वाजवत आहे हॅलो हॅलो दार वाजवायची वेळ आणली सुनसुन अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतरी वाजवायला मिस्टर माने मोठ्या भावाला नावानी हाक मारतो चावत हळू 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 शेजारी टकलू कुत्रा आहे ना भुंकट अंगावरेल टकलू कुत्रा आपण चार जण या खोलीत राहतोय त्या टुकलूला कळेल ना शुंतुनो हे इतके दिवस त्या खोळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना येड्या मी तुम्हाला सांगतो काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय चाललंय हे अरे कोण आणली माने कोण कोण माने कोण माने तुम्ही हराम खोर आहतो अरे अरे कशा अरे दादा मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं कळलं तुमचं मत हा पेपर पेपर केला खड्ड्यात बघा 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 बरोबर बघितलं त्याला आता आई म्हणतोस काय हे बघा मी धनंजय माने इथेच राहतात का इथेच राहतात मी चांगलं ओळखतो ना त्यांना शरम नाही वाटत तुम्हाला तुम्ही चौघ जण इथे चोरून राहताय मला माहित नाही असं वाटलं काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणारच होतो काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही चार दिवसाच्या आत खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी खोली खाली माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला थोडासा घोटाळा थोडासा घोटाळा म्हणत दारू पिऊन इथे दंगा करता वर थोडासा घोटाळा म्हणत मला काही एक ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा वडील किचन त्यांना मला माफ करा माफ करा पुन्हा असं होणार नाही होणार नाही वाटत मी भाडं तुम्हाला वाढवून देतो वाढवून देतो थांबणार का मला बोलायला देणार का हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा मला काय करायचं आहे तुमच्यासारख्या नालाय कोणत्याना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी बरी आठवण झाली तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले परत द्या परत द्या परत तुमचा डायबिटीज डायबिटीज करा खड्ड्यात मी तुम्हाला सांगतोय माने चार दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय पण मालक आता काय करायचं रे दुसरी जागा शोधा लागणार आणि काय करणार मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक परशा तू आणि सुद्धा तू तुम्ही दोघे जागा शोधायला लागा तू ही जागा शोध रे अरे पण दादा माझा अभ्यास अभ्यास सांभाळून जागा शोधायची अरे पण इलाज नाहीये दुसरा